आपण नेहमी सांगतो की मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची लढाई आम्ही लढलो बेळगाव कारवार निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र ते योग्य आहे तो आमचा अधिकार आहे आणि जोपर्यंत ते मिळत तो ना हो? नाही तोपर्यंत आम्ही भांडणार आहोत पण या सरकारला माझा सवाल आहे विदर्भ मराठवाडा महाराष्ट्रात आहे का अध्यक्ष महोदय या सरकारच्या मते विदर्भ मराठवाडा महाराष्ट्राच्या खिचगिंटीत देखील नाही नागपुरात अधिवेशन घेतच नाही दर अधिवेशनाच्या बीएससी मध्ये पुढचं अधिवेशन घेऊ म्हणून सांगता पण तुम्ही ते घेत नाही या पुढे तुम्ही घ्याल असा माझा विश्वास नाही ज्या वैधानिक विकास मंडळानं या विदर्भाला आणि मराठवाड्याला कवच कुंडल दिली होती ती कवच कुंडल काढून घेण्याचं पाप या सरकारने केलंय पाप या सरकारने केलं अध्यक्ष महोदय एक मोठा संघर्ष झाला आणि त्या संघर्षानंतर ही वैधानिक विकास मंडळ आम्हाला मिळाली आणि मी अलेक्झांडर साहेबांचे आभार मानेन की अलेक्झांडर साहेबांनी पहिल्यांदा निदेश दिले आणि अशोक चव्हाण साहेब आपल्याला आठवण करून देतो स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेब आमच्या सोबत अलेक्झांडर साहेबांचे आभार मानण्याकरता आले आणि तिथे त्यांनी ते ते भाषण केलं अलेक्झांडर साहेब आपण जर हे निदेश काढले नसते तर कधीच मराठवाड्याला आणि विदर्भाला या ठिकाणी न्याय मिळाला नसता ही जी कवच कुंडल होती अध्यक्ष महोदय सातत्याने आम्ही भांडायचो जेव्हा आम्ही विरोधी पक्षात होतो त्यावेळी आम्ही या कवच कुंडलांचा हो राऊत साहेब आपण आमच्या सोबत होतात बरोबर आहे या कवच कुंडलांचा उपयोग करून आम्ही सरकारला विदर्भ मराठवाड्याला न्याय द्यायला लावायचो आम्ही सरकारमध्ये आलो आम्ही त्याला एक्सटेन्शन दिलं जे निदेश आले त्या निदेशाची पूर्तता केली पण आता सरकारने अशी व्यवस्था केली की आता विदर्भ मराठवाड्याकरता निदेशच यायचं कारण नाही कारण वैधानिक विकास मंडळाचा मुर्दा या सरकारने पाडला आणि आता कुठले निदेश नाही कुठला अनुपालन अहवाल नाही आता जिथे पैसे न्यायचे तिथे नेता येतील आता कोणताही अंकुश राहिलेला नाही आणि मग विदर्भ मराठवाड्यावर तुम्ही आता या ठिकाणी अन्यायाची मालिका सुरू केली विदर्भ मराठवाड्याला वीस सवलत आम्ही दिली होती वीस सवलत सुधीर भाऊ मुनगंटीवार या ठिकाणी आहेत अर्थमंत्री होते चंद्रशेखर बावनकुळे होते मी होतो आम्ही सगळ्यांनी निर्णय केला आणि वीज सवलत देण्याचा निर्णय केला जेणेकरून इथे उद्योग आले पाहिजेत आणि सातत्याने मागणी व्हायची कि इथे ट्रान्समिशन लॉस नाहीये आणि म्हणून इथे ट्रान्समिशन लॉस का लोड करता आणि त्याचा आधार घेत सवलत दिली मोठ्या प्रमाणात उद्योग येणं सुरू झालं आज अध्यक्ष महोदय ती वीज सवलत बंद आहे नानाजी ना? देशमुख कृषी समृद्धी योजना ज्या योजनेमध्ये चार हजार कोटी रुपये विदर्भ आणि मराठवाड्यातल्या गावांमध्ये समृद्धी आणण्याकरता सॅच्युरेशन पद्धतीनं त्या ठिकाणी कारवाई करण्याकरता आपण ही योजना वर्ल्ड बँकेकडनं मंजूर करून घेतली चार हजार कोटी रुपये आणि सॅच्युरेशन म्हणजे काय त्या गावात जितक्या लोकांनी शेततळ मागितलं तितक्या लोकांना शेततळ त्या गावात जितक्या लोकांनी ड्रिप मागितली तितक्या लोकांना ड्रिप त्या गावात जितक्या लोकांनी पंप मागितला तितक्या लोकांना पंप त्या गावात जितक्या लोकांनी ट्रॅक्टर मागितलं तेवढ्या लोकांना ट्रॅक्टर असं संपूर्ण सॅच्युरेशन पद्धतीनं अध्यक्ष महोदय नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना या महाराष्ट्रात सुरू केली विदर्भ मराठवाड्यामध्ये या योजनेचा लाभ होत होता आता या योजनेचे निकष असे केले आहेत आणि या योजनेची व्याप्ती अशी केली आहे की आता कोणालाही याचा लाभ मिळत नाही म्हणजे मारायचं नाही स्लो पॉयझनिंग करायचं स्लो पॉयझनिंग आणि गुलाबराव याच्यामध्ये तुमचा जळगाव जिल्हा देखील आम्ही घेतला होता तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहित नाही पण तोही आम्ही घेतला होता त्यालाही काही मिळत नाही आता आणि अध्यक्ष मोदय स्लो पॉयझनिंग करून ही जी विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची योजना होती ही योजना पूर्णपणे या ठिकाणी मारून काम या सरकारच्या माध्यमातन या ठिकाणी झालं आज अध्यक्ष मोदय आम्ही केंद्र सरकारकडनं बळीराजा सिंचन अभियान मंजूर करून आणलं आणि माझा दावा आहे की विदर्भ मराठवाड्याला सिंचनामध्ये एकशे नऊ प्रोजेक्ट करता केंद्र सरकारने जो पैसा दिला हा अभूतपूर्व आहे अभूतपूर्व पैसा आहे सव्वीस हजार कोटी रुपये एका प्रकल्पामध्ये कोटी दुसऱ्या प्रकल्पामध्ये आणि आज अध्यक्ष मध्ये इतक्या वेगानं हे काम सुरू होतं आता हे काम देखील स्लो झालं ठप्प झालं हळूहळू बंद होत आहे आणि राज्य सरकारला अध्यक्ष मोदय याच्यामध्ये खरं म्हणजे स्वतःचे पैसे टाकायचे नाही आहेत कर्जाचा कंपोनंटही केंद्र सरकार देत आहे आणि अनुदानाचा कंपोनंट केंद्र सरकार देत आहे तरीही अध्यक्ष मोदय हे सिंचनाचे प्रकल्प पुढे जाताना आज आपल्याला दिसत नाहीत एवढंच नाही तर अध्यक्ष मोग न गंगा दुर्गंगा सारखा प्रकल्प असेल किंवा वाहून जाणारं पाणी जे समुद्रामध्ये वाहून जातं पाणी हे डायव्हर्जन कॅनल्स आणि अंडरग्राऊंड कॅनलच्या माध्यमात गोदावरीच्या खोऱ्यात आणायचं याकरता जलमंडळाची आम्ही मान्यता घेतली जल परिषदेची मान्यता घेतली जल आराखड्यामध्ये त्याचा समावेश केला त्याचा जी आर काढला अध्यक्ष मोदय आता ते काम देखील थंड्या बस्त्यात गेलं की ज्याच्यामुळे आमच्या मराठवाड्याला आपण दुष्काळमुक्त करू शकलो असतो आणि केवळ मराठवाडा नाही तर आज जो उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वाद तयार होतो तो वाद देखील नेहमी करता संपला असता अशा प्रकारचा हा प्रकल्प देखील पूर्णपणे बंद आहे मराठवाडा ग्रीडची योजना आम्ही तयार केली होती आणि आठ जिल्ह्यांमधल्या चार जिल्ह्यांचे टेंडर काढले होते पायलट प्रोजेक्ट सुरू झाला होता एक पायलट प्रोजेक्ट कम्प्लीट केला तो यशस्वी झाला आम्हाला सुरुवातीला सांगण्यात आलं की मराठवाडा ग्रीड आम्ही संपवणार नाही याच सभागृहामध्ये गुलाबरावजी सांगण्यात आलं की मराठवाडा ग्रीड ही कायम राहणार ती आम्ही पूर्ण करणार आम्हाला त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे आम्ही म्हणलं जरूर करा नक्की चेंजेस करा काही हरकत नाहीये नवीन सरकारला अजून चांगलं करायचं अजून चांगलं करा, चांगल करा। खरं म्हणजे ही ग्रीड तयार करताना तेलंगणात झालेली ग्रीड गुजरातमध्ये झालेली ग्रीड ऑस्ट्रेलियामध्ये झालेली ग्रीड आणि याचे कन्सल्टंट हे आंतरराष्ट्रीय कन्सल्टंट होते इस्राइलचे करेक्ट इस्रायलचे कन्सल्टंट होते की जे पाण्यातले जगातले एक्सपोर्ट मानले जातात त्यांनी तयार केलेली वॉटर ग्रीड होती पण अध्यक्ष महोदय या वॉटर ग्रीडचा देखील स्लो पॉयझन या सरकारमध्ये योजना रद्द नाही आहे रद्द झाल्या ते रद्द झाल्या स्थगित झाल्या ते वेगळ्या आहेत पण काही योजना या स्लो पॉयझननी मारल्या जातात तुम्ही पाच दहा कोटी रुपये वीस कोटी रुपये हजारो कोटीच्या वॉटर ग्रीड करता त्या ठिकाणी तरतूद ठेवताय आणि वॉटर ग्रीड देखील जी मराठवाड्याची आहे ही पूर्णपणे अध्यक्ष मोदय या ठिकाणी संपवण्याचं काम या सरकारच्या माध्यमात झालंय आज आपण पाहिलं पाहिजे पीक विम्याच्या संदर्भातली परिस्थिती काय आहे आमच्या काळामध्ये मराठवाड्यातल्या एकट्या लातूर जिल्ह्याला आठशे कोटी बीड जिल्ह्याला आठशे कोटी आणि मागील वर्षी इतकं नुकसान होऊन अख्ख्या मराठवाड्याला साडेसातशे कोटी एका जिल्ह्याला आठशे कोटी रुपये मिळायचे आणि आता अख्या मराठवाड्याला साडेसातशे कोटी रुपये अध्यक्ष मोदय या ठिकाणी मिळाले आहेत अध्यक्ष मोदी मिहान असेल अमरावतीचा टेक्स्टाईल पार्क असेल मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उद्योग आले अमरावतीच्या टेक्स्टाईल मध्ये तर एकही जागा रिकामी राहिली नाही ऍडिशनल जागा आपल्याला अक्वायर करावी लागली पण आता तुम्ही वीज सबसिडी बंद केल्यानंतर यांच्यापैकी कोण या ठिकाणी आहे परवा माननीय त्या ठिकाणी अधिकारी भेटले म्हणून त्यांच्याकडनं ब्रिफिंग तर त्यांनी सांगितलं की दोन उद्योग परत चालले आहेत कारण वीज सवलती करता ते आले होते आता वीज सवलत नाहीये संभाजीनगरला अध्यक्ष मध्ये सोळाशे कोटी रुपयाची पाईपलाईन आम्ही मंजूर केली आणि संभाजीनगरचे शिवसेनेचे महापौर आणि आमचे अतुल सावे हे माझ्याकडे आले आणि ते म्हणाले सहाशे कोटी रुपयाचा कंपोनंट तुम्ही महानगरपालिकेवर टाकलाय हा शक्य होणार नाही मी अतुल सावेना सांगितलं तुमचं म्हणणं बरोबर आहे संभाजीनगर महानगरपालिका सहाशे कोटीचा बोजा उचलू शकत नाही संध्याकाळपर्यंत ऑर्डर काढला की ते सहाशे कोटी रुपये हे राज्य सरकार देईल नवीन सरकार आलं प्रशासक बसला नवीन सरकारनं प्रशासकाकडनं एक पत्र घेतलं आणि ते पत्र असं घेतलं की सहाशे कोटी रुपयाचा बोजा आम्ही आता तयार आहोत घ्यायला आणि ते सहाशे कोटी रुपये परत महानगरपालिकेच्या उरावर टाकले